आणि पाठोपाठ आपल्याला आपण बघतोय की राहुल गांधी आता कुठल्याही क्षणी या ठिकाणी पोहोचू शकतात. प्रशांत, काँग्रेसचं एक ठोस नेतृत्व हा सुद्धा गेल्या काही दिवसातला खूप चर्चेत राहिलेला मुद्दा आहे. या चिंतन शिबिरामध्ये त्यासंबंधीचा निर्णय किंवा त्यासंबंधीची चर्चा होऊ शकते का? नक्कीच. खरं तर काँग्रेसचं अध्यक्षपद हे गेल्या जवळपास 2.5 वर्षांपासून रिक्त आहे आणि त्या संदर्भात बरेच प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत. राहुल गांधी आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची लगबग आपण बघतोय की स्टेशनवरती घोषणाबाजी होते आहे. त्यांच्या स्वागतासाठी अनेक लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. प्रशांत, आणखी एक महत्वाचा प्रश्न, सचिन पायलट सुद्धा इकडे उपस्थित आहेत का? तेही आलेले आहेत का राहुल गांधींचं स्वागत करण्यासाठी? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत तर आपल्याला दिसले, सचिन पायलट हे काही तुर्तास तरी दिसलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या येण्याबद्दलची माहिती नाही आहे. पण या शिबिरासाठी नक्कीच ते असणार आहेत आणि राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते याच्या आधी काम करत होते. त्याच्यानंतर त्यांचं मधल्या काळामध्ये प्रदेशाध्यक्षपद जे आहे ते देखील काढून घेण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या घडामोडीनंतर त्यांच्या बाबतीत सुद्धा काय नेमका निर्णय होतोय या शिबिरामध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता ज्या ठिकाणी अत्यंत पारंपरिक पद्धतीने जाणार आहे त्या ठिकाणी आपण पोहोचतोय आणि राजस्थानी लोककलेचा एक नमुना दाखवत या ठिकाणी राहुल गांधींचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. प्रशांत, तुम्ही रहाज आपल्यासोबत, आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवूयात राजस्थानच्या रेल्वे स्टेशनवरची. काँग्रेस नेत्यांची, काँग्रेस कार्यकर्त्यांची खूप मोठी गर्दी इकडे पाहायला मिळतीये. राहुल गांधींचं इकडे आगमन झालेलं आहे. पुढचे 3 दिवस राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. G23 म्हणजे जे काँग्रेसमधले नाराज नेते आहेत त्यापैकी काही नेते या चिंतन शिबिरासाठी उपस्थित असतील. महाराष्ट्रामधून पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह रजनीताई पाटील यांची सुद्धा या चिंतन शिबिराला उपस्थिती असेल. काँग्रेस समोर सध्या जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात या चिंतन शिबिरामध्ये चर्चा केली जाऊ शकते. एक परिवार एक तिकीट हे धोरण सध्या इथे ठरवलं जाऊ शकतं. त्यासोबतच एक व्यक्ती एक पद धोरण निश्चित होणार का हाही महत्वाचा प्रश्न. काँग्रेस समितीमध्ये मागास वर्ग, आदिवासी, अल्पसंख्याक आणि महिलांना 50% जागा देण्याचा निर्णय होणार का हा महत्वाचा तिसरा प्रश्न. तर काँग्रेस समित्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा केला जाणार का तोही निर्णय यामध्ये होणार का हा चौथा मुद्दा. एकाच कुटुंबातल्या एकापेक्षा जास्त सदस्य संघटनेमध्ये काम करत असल्यास तिकिटाच्या नियमामध्ये शिथिलता दिली जाणार का, तसा निर्णय होणार का हा पाचवा मुद्दा. काँग्रेसच्या चिंतन शिबिराला आजपासून सुरुवात होतीये. राहुल गांधी हे सध्या उदयपूरमध्ये पोहोचलेले आहेत. काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्यांची खूप मोठी गर्दी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उदयपूर रेल्वे स्थानकावरती राहुल गांधी यांचं स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात. प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काँग्रेसचं नेतृत्व हा गेल्या काही दिवसांमधला चर्चेचा विषय, काही ठोस उपाय या शिबिरानंतर निघू शकतो का? तीन दिवसांचं शिबिर आहे. खर तर या सगळ्या शिबिरामधून म्हणजे एकतर शिबिर खूप दिवसांनी वर्षांनी होत आहे. 2014 अशा पद्धतीने शेवटचं शिबिर झालेलं होतं. त्याच्यानंतर हे चिंतन शिबिर जे आहे ते आता या ठिकाणी होत आहे. साहजिकच संघटनेचे खूप गंभीर विषय आहेत ज्याच्यावरती तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे. पण जर आपण या शिबिराचा अजेंडा बघितला तर याच्यामधल्या 5 समित्या नेमल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामधले विषय जे आहेत ते फारसे संघटनेशी निगडीत नाही आहेत. ते आहेत सरकारच्या कामाशी, म्हणजे केंद्र सरकारच्या कामाशी निगडीत, केंद्र सरकारच्या धोरणात्मक बाबींच्या वरती विश्लेषण करणारे. आणि त्याच्या संदर्भात सुद्धा खूप टीका होतीये की जर तुमची 7-8 वर्ष सत्ता नाही आहे तर तुम्ही आता सरकारला काय करायचं हे सांगण्यापेक्षा तुम्ही आधी पक्षामध्ये कसं बळकटी आणता येईल याचा विचार केला पाहिजे. काही नेत्यांनी याच्याबद्दल सुद्धा नाराजी बोलून दाखवली की चिंतन शिबिरामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बळकटीच्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे, मात्र ती तशा पद्धतीची चर्चा जी आहे ती किमान अजेंड्यामध्ये तरी आपल्याला दिसत नाही. बरोबर प्रशांत. अगदी शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तर. महाराष्ट्रातले नेते काँग्रेसचे या चिंतन शिबिराला गेलेत. महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी आहे, हे मुद्दे सुद्धा समोर ठेवले जाऊ शकतात का या चिंतन शिबिरामध्ये? तर
साहजिक आहे की देशामधल्या खूप कमी राज्यांमध्ये आता काँग्रेसची सत्ता आहे. केवळ राजस्थान आणि छत्तीसगड असे दोन राज्य आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक तृतीयांश वाटा आहे सत्तेमध्ये. आणि या ठिकाणचे सुद्धा काही प्रश्न आहेत. याच्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की महाविकास आघाडीमधल्या कुरबुरी किंवा तक्रारीसुद्धा समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये काय होणार याच्या संदर्भातलं सुद्धा मंथन प्रदेशाध्यक्ष. त्यामुळे एकूणच महाराष्ट्र काँग्रेससाठी सुद्धा हे चिंतन शिबिर अत्यंत महत्वाचं ठरत आहे. प्रशांत, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहिती.